नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रँक कॉल करणार आहे SQ RQ झेडक्यू गोलीगत धोका। गोलीगतला नेक्स्ट टाइम आपण प्रँक कॉल केला होता, पण गोलीगत कामामध्ये असल्यामुळे त्यांना आपला कॉल कट केला होता। तिथं आमचा प्रँक कॉल पूर्ण झाला नव्हता, तिथं अर्धविराम पडला। तर त्या प्रँकला आपल्याला स्वल्पविराम द्यायचा होता आणि विषय क्लोज करायचा होता, म्हणून मी निर्णय घेतला गोलीगतला प्रँक कॉल करायचा। पण छान माहिती देणार आहे आणि गोलीगतला सुद्धा समजावून सांगणार आहे। गोलीगतचा फक्त लोक वापर करून घ्या लागली, ती मी त्याच्या लक्षात आणून देणार आहे। अहो, गोलीगत ही लय मोठा कलाकार आहे, पण स्वतःचा फायदा करून घेणार झालाय ना, लोक त्याचा वापर करून घ्या लागली ती, मग त्याला पण कळायला पाहिजे। त्याच्या पण जवळची कोणतर मित्र असतील, कोणतर स्टार असतील, त्यांनी पण सांगायला पाहिजे ना, गोलीगत बाबा तू असं असं कर, सूरजदादा तू असं असं कर। लोकांकडे कामाला जाण्यापेक्षा, लोकांची ॲड करण्यापेक्षा, स्वतःचं तुझं काहीतरी अस्तित्व निर्माण कर, स्वतः व्हिडिओ कर, यूट्यूबवरती ये, डॉलर कमव, असं सांगितलं पाहिजे ना, पण सांगत नाही ते अशांना। आणि सूरजदादा काय काय बोलतंय आता, मला पण लवकरात लवकर प्रयत्न करून बघायचा आहे, त्याच्यासाठी किती अडथळं येतं तर मला काय काय करावं लागतंय तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा। पण प्रँक एक नंबर होणार, ही पांढऱ्या दगडावरची काळी रेषा आहे। चला मी डायरेक्ट प्रँक कॉलला सुरुवात करतो। हॅलो, सूरजदादा, एक प्रमोशन होतो, बोला की। तर आपण काय आहे, शेतकऱ्यांनी तुळजापूरहून बोलतोय, तर आपल्याकडे कांद्याचं बियाणं भरपूर आहे, म्हणजे गेल्या वर्षी संपूर्ण कांदा केला होता, मग 50 क्विंटल बिया आहे आपल्याकडे आता, मग ते तुमच्या पब्लिकला सांगता का, म्हणजे घरगुती बी घेण्यासाठी संपर्क करा। घरगुती कांदा बियाणे घेण्यासाठी संपर्क करा, असं एक पेड प्रमोशन करता का तुम्ही? फोन करतो की तुम्हाला, तुम्ही करत नाही का? तुमच्या इंस्टाग्रामला करा ना, मी तुम्हाला पैसे म्हणेल तेवढं द्यायला तयार आहे। कधी काय नाही नसेल तर तुम्ही पार्टनर मध्ये करा, म्हणजे माझ्याकडे 50 क्विंटल बी आहे। कधी काय नाही, लगेच 2 दिवसात चालू करायचं आहे। चालतंय, मग मला पाठवून ठेवा, ते बघतो मग मी पाठवतो। पण ऐका की अगोदर पुढचा प्लॅन तर ऐका की तुम्ही, तर माझ्याकडे इतकं बी आहे, 50 क्विंटल बी आहे। तुम्ही जर 1 क्विंटल बी विकलं तुमच्यातर्फे तर मी तुम्हाला 500 रुपये देतो। त्याच्यातलं आपल्याला एवढं नॉलेज नाही तुम्हाला, तुम्ही कसे शेतकरी, आम्ही बी शेतकरी, पण आम्हाला जमणी नाही एवढं। हा बरोबर आहे, मग शेतकऱ्यासाठी करता का तेवढं प्रमोशन? शेतकऱ्यासाठी करता का मग तेवढं? तसं असतं का? हा तसं असतं, नाही मी पैसे देतो की तुमचं चार्जेस द्यायला तयार आहे मी। मग ती दिलंच पाहिजे शेतकरी फुकट काय येतो का? नाही शेतकरी फुकट टिकत नाही, बरोबर आहे। मग तसं असलं बी ना, मग तुम्हाला दिलंच पाहिजे आणि मी द्यायला पण तयार आहे। तसं नाही शेत, कसं आहे माहिती का? हा आता आपलं आहे ठेवलं तर घ्या ना, तुम्ही दुसरीकडे म्हणलं तर ती घ्या ना, तुम्ही कोणाला फोन कर, कोणाला बी करा तुम्ही, म्हणता त्याला बी म्हणणार लिखित आम्हाला पाहिजे तेवढं रे, लिखित तुमची तोडली टाकतो असं तसं बोलणार डायरेक्ट लोक ठोक तुम्हाला। कोणी बी असते ते मग अन्नाला करा, नाही तर मुलींना करा, नाही तर ते आपल्या कोणी बी काही नाही, आपल्याला त्या अन्ना बिन्ना कोण आवडत नाही, फक्त आपल्याला तो आवडतोय। मी प्रत्येक व्हिडिओ बघतोय, युट्यूबचं बघतोय, इंस्टाग्रामचं बघतोय, मला तुझी व्हिडिओ लय आवडते, ते माझं प्रेम आहे तुझ्यावर। चालतंय की भाऊ, मग ती असू दे, मी काय करतो फोन पे पण करतो, पैसे पाठवितो मी ऑनलाईन बँकेत तुझ्या डायरेक्ट। मग किती द्यावं लागतं तरी तुला, किती पाहिजे प्रमोशन साठी तुमचे? अनेक नाही नाही तसं नसते, आता तुमचं एवढं फॅन फॉलोअर्स आहे, एवढं समजा तुम्ही मोठा आहे, मग तुमचे संसर्ग द्यायला पाहिजे ना। कसं आहे शेतकरी बी तुम्ही, त्यामध्ये मी म्हणतो तुमचे। हा बरोबर आहे, तुम्ही पण काय जास्त घेणार ना माझ्याकडून, मला माहिती आहे, पण मला माहिती आहे तुम्ही माझ्याकडून जास्त घेणार ना, पण किती देऊ तरी पण
तुमचे आहे ना, तुम्ही सांगा. 5,000 देऊ का? 5,000 चालतंय. 5,000 बस ना. बर बर, काय जास्त द्यायचं ते? नाही तुमचे आहे ना म्हणते ना, मी काय बोललो का तुम्हाला? नाही मी 5,000 द्यायला तयार आहो. काय जास्त पाहिजे तुम्हाला? नाही नाही, तुमची टू तुमची चुडी नाही पाठवा मला. मी पाठवितो, पण तुम्ही एक व्हिडिओ पण बनवा परत, असं असं तुळजापूर कांद्याचं बिया येणं, त्याला कॉन्टॅक्ट करा म्हणून. कशाच? कांद्याचं बिया, कांदा कांदा. हा कांद्याचं बी, नमस्कार भावांनो. आपण त्या भावांना कॉन्टॅक्ट करा. एक नंबर बी, तुम्ही शेतकरी म्हणता, तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलं मग कर्तेच बरं बोलते. हा मा ही पाहिजे आपल्याला. काय म्हणायचं त्याच्यात? घरगुती कांद्याचं बी आहे. घरगुती घरगुती कांद्याचं बी आहे. हा चालते. मग बोली का, तुमचं युट्यूब चॅनल आहे का स्वतःच? आहे. काय नावा? नाही सुरत चव्हाण. किती सबस्क्रायबर आहे ते? आपल्याला इतकं माहित नाही, आपण दोनच व्हिडिओ आपले ते वाढलेले. आम्हाला काय होतंय, दुसऱ्या लोकांची व्हिडिओ इतके तुम्ही काम केलेले आमच्याकडं, म्हणजे दुसऱ्या लोकांनी अपलोड केलेली आमच्याकडे येते, पण तुमची स्वतःची व्हिडिओ येत नाही ती. आता ती लय जणांनी माझे म्हणजे दुसऱ्यांनी केलंय ना. मग काय करा, तेवढं तुम्ही स्वतःच चॅनल खोलून व्हिडिओ टाका की त्याच्यावर. आता तसंच करायचं, त्याला लय ती एडिट बिडिट करायला असते. अरे सुरेश दादा, तुला पैसा घ्यायचा कळायचा नाही, महिन्याला तू 10 लाख रुपये कमवशील. 10 लाख युट्यूब वरून? हा युट्यूब वरून. तुला फक्त लोक तुझा वापर करून घ्यायला लागली ती. मला कसं माहिती? मला समजा माहिती आहे, मला मी मला त्यातलं शिक्षण झालंय ना. तर लोक काय करते ती, तुला थोडंफार पैसे देते ती ना आमच्या कामाला येईल म्हणते ती, आणि तुझा फक्त वापर करून घेते ती. मला बरोबर माहिती. तर तुझं तुझं स्वतःच चॅनल खोल आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवू, लय पैसा भेटेल तुला. कॅमेराची काय गरज आहे, त्या फोन मध्ये बनवाच. म्हणजे कुठं आपण चाललोय काय कसं? डायरेक्ट बनवाच. आता बघा, मी आलोय बारामतीला, मी आमच्या घरी आहे, मी आज ही खाल्लो ती पेलो, असं नुसतं ब्लॉग करायचं ना, अपलोड करायचं युट्यूबला. अहो लय चलत, लय डॉलर भेटत त्याच्यात. फक्त तुम्हाला सांगणं झालंय कोण? मला कोणी नॉलेज दिले नाही ना. अहो तुमचा मी काय म्हणाला, फक्त लोक वापर करून घ्यायला लागली ती वापर. तुम्ही ती बोलला तू खरे. हा ती आहे सर. पण त्याच्यामुळे काय करायचं, लोकांनी कामाला बोलवलं का मला नको म्हणायचं, आणि आपलं आपलं एक चॅनल खोलायचं, आपले आपले व्हिडिओ टाकायचे त्याच्यावर. चॅनल आहे का आपलं? मग त्या चॅनल वर रोज टाकायला चालू करा व्हिडिओ तुम्ही. रोज म्हणजे रोज? हा रोज, एक दोन दिवसाला एखादा व्हिडिओ टाकायचा त्याच्यावर. त्याला काय टोल्या दिले असेल की काय बोलायचं? काही बोलायचं, मी आज आलो डोंगरात, मी आज भात खाल्लो, मी आज घरी झोपलो, मी ही केलो, मी ती केलो, काय बी टाकायचं. खरं का? हा म्हणजे कसं आहे माहितीये का, मी आता तुमचा फॅन आहे, तर मला तुम्ही इंस्टाग्राम वर कुठला पण व्हिडिओ टाकू द्या, आवडतय. तर मी काय करतो बाबा, गुलीगतनं युट्यूब वर काय टाकलंय, आज काय केलं गुलीगतनं, गुलीगतनं काय खाल्लं, कुठं फिरायला गेला ते बघताव मी जाऊन तिथं. चालतंय की आता तसंच करतो. बारामतीचा कारामध्ये ओनली सुरत चव्हाण गुलीगत युट्यूब चॅनल खोललाय. हा आता विषय संपला. जेवढा आपण आता इंस्टाग्राम वर फेमस झाला का नाही, त्याच्यापेक्षा जास्त युट्यूब वर व्हायचं. चालतंय. हा टाकतो मी तुम्हाला ती स्क्रिप्ट टाकतो आणि करतो अजून कॉल. कॉल मला. हा चालतंय, करतो. ठेवू का सर? हा ठेवा ठेवा. हा नाही मित्रांनो, विषय हसण्यासारखा नाही बरं का. आज मला भरपूर राग आलेला आहे. आहो युट्यूबर स्वतःच का असणार, पण स्वतःच चॅनल राहावं. गुलीगतचा फक्त प्रत्येक लोक वापर करून घेत आहेत, त्याला 200-300 रुपये दिले आणि करते ती, त्याच्याकडून पूर्ण काम करून घेते ती, त्यानं पण करतंय, त्याला त्यातली माहिती नाही. पण गुलीगतला आजपर्यंत त्याच्या मित्रांनी किंवा स्टार लोकांनी सांगितलं नसेल का, बाबा तुझी तू कंटिन्यू यावरती ब्लॉगिंग कर, तुला पण 4 पैसे भेटतील, काही ना काही मिळल, असं त्याला का बर कोणी सांगितलं नसेल? कारण त्यांना पण गुलीगतचा वापर करून घ्यायचा आहे.
आणि आपल्याला खरं तीच बोलायला कळते. गुलीगतला प्रँक कॉल करणं ही तर फक्त बहाणा होता, पण मला ही उकरून त्याला सांगायचं होतं. यूट्यूब खोल. आहो यूट्यूबला तुम्ही हलक्यात घेऊ नका, यूट्यूब म्हणजे सोन्याचं कोंबडं देणारी एक, सॉरी सॉरी काय म्हणते दीदी, यूट्यूब म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. त्या कोंबडीला फक्त चारा घालत राहायचा आहे आणि महागटून अंडी काढत राहायची ती आपल्याला. तर त्या बिचाऱ्या सूरज चव्हाणचं गुलीगतचं चॅनल असून सुद्धा त्याला कोणी माहिती दिलेली नाही. त्याच्या चॅनलवर भरपूर सबस्क्राईब झाले असेल, संपूर्ण व्यवस्थित झालं असेल, पण त्याचं कोण मॉनिटाईज केलं नसेल. पण गुलीगतच्या बोलण्यात काहीतरी पॉवर आहे बरं का. गुलीगतला म्हणलं मी शेतकऱ्यांना असं अशी आड करायचे, तर गुलीगतनं एक रुपया मागितला नाही. त्यानं म्हणला शेतकऱ्याची आड आहे म्हणल्यावर मी पैसे घेत नाव, जेवढं तुम्हाला द्यायचं ते तेवढं द्या, नाहीतर एक एक बघा स्टार एकदम एम ए बी ए कम्प्लीट असून त्यांचं सर अशी अशी स्टोरी टाकायची म्हणल्यावर हा दे की 15-16 हजार रुपये लागतं तर तेवढं आम्हाला. अरे काय तुमची धंद, गुलीगतला अख्खा महाराष्ट्र येड येड म्हणते, पण ती माणूस येडा नाही तुमच्यापेक्षा लय शहाणा आहे माझ्यापेक्षा सुद्धा. काय म्हणला गुलीगत, तुम्ही शेतकरी आहे तुम्हाला शेती आहे, आम्हाला शेती नाही म्हणून आम्हाला शेतीतलं जास्त कळत नाही. पण गुलीगत किती भारी बोललाव आपल्याला, एवढा मोठा स्टार आहे, एवढं गाजलेला आहे, त्याला थोडा तर अहंकार आहे का. एखाद्यानं बोललं पण नसतं, चालूवर कट करून दिला असता. हे कुठलं कोण आहे, हे कुठलं कोण आहे, हे अरे काय तुमचं धंद. नाही भावांनो मी सांगून ठेवतोय आपला पण स्वभाव लय डेंजर आहे. गुलीगतनं जर फोन केला ना मी त्याला यूट्यूब शिकवणार, त्याला ब्लॉगिंग मध्ये उतरवणार, रोज तू व्हिडिओ अपलोड कर म्हणून सांगणार मी त्याला. त्याला जर जमत नसल तर मी स्वतःहून बारामतीला जाणार, कारण आता कॉन्टॅक्ट तर आहे, आमची ओळख चांगली निर्माण होणार आहे ही मला पण माहिती आहे. मी डायरेक्ट तिथं जाऊन त्याच्या मोबाईल मधनं टोटल सेटिंग व्यवस्थित करून देईल, काय करायचं बारा बांधगडी जी नको ती मी त्याला करून द्यायला तयार आहे. जाऊ द्या माझं 2-3 दिवस फेल जातलं, पण गुलीगतला यूट्यूब शिकवणार, दुसरीकडे जिकडे तिकडे कामाला जाते ना तिकडे जायचं बंद करणार, स्वतःच्या चॅनलवर स्वतः काम कर, स्वतःचा मालक स्वतः हो, शेवढं मला मानस आहे. तर असू द्या मित्रांनो, गुलीगत दादा खूप छान बोलला असतो आणि तुझा मला अभिमान आहे, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.